पन्नास वर्षांपूर्वी म्हणजेच एकोणीसशे त्र्याहत्तर ऐन नवरात्रीच्या धामधुमीत पुण्यातील चतुर्शृंगी मंदिर परिसरात महिलांनी एक स्टॉल उभारला हा स्टॉल सगळ्यांच लक्ष वेधणारा होता कारण या स्टॉलवरील महिला खेळणी किंवा खाद्यपदार्थ विकत नसून बँक खातं उघडा आणि स्वतःच भविष्य सुरक्षित करा हे आवाहन करत होत्या आणि तेही अवघ्या एक रुपयात पुण्यात एका जत्रेत बायकांनी सुरू केलेला स्टॉल तेही बँक खातं उघडण्याचा असं कधी झालंय का बायका बायका मिळून बँक कशी काय चालू करणार आणि या योजनेचं पुढे काय होणार यांसारखी अनेक प्रश्न या स्टॉल समोरून जाणाऱ्यांना पडत होती मात्र आज पन्नास वर्षांनंतर महिलांनी सर्वांसाठी चालवलेल्या बँकेची अर्थात भगिनी निवेदिता सहकारी बँकेची यशस्वी घोडदौड या सर्व प्रश्नांची उत्तरं ठरते भगिनी निवेदिता सहकारी बँक सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करते याच निमित्ताने आज आपल्या स्टुडिओ मध्ये आले भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या अध्यक्षा सीए ए रेवती पैठणकर मॅडम मॅडम सर्वप्रथम तुमचं खूप स्वागत आहे डिजिटल प्रभात मध्ये धन्यवाद मॅडम जर भगिनी निवेदिता सहकारी बँकेच वैशिष्ट्य म्हणजे ही बँक एक अशी बँक आहे बोटावर मोजण्या इतक्या बँकांपैकी जी केवळ महिलांकडून चालवली जाते बरोबर तर मुळात ही बँक महिलांनी चालवावी ही कल्पना कशी सुचली त्याच्या आधी मी थोडस असं सांगते की ही बँक का सुरू केली एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ही बँक सुरू झाली आणि आमच्या बँकेचे संस्थापक जे होते डॉ सी ए सर आणि त्यांच्या पत्नी मीनाक्षीताई दाढे तर ह्या हे दोघं विशेषतः मी मीनाक्षितच्या बद्दल सांगेन की त्या त्यांच्या आजूबाजूला बघत होत्या की बरेचसे लोक असे होते त्यावेळेला की ज्यांना बँकिंगच्या सेवा तर हव्या होत्या ज्यांना मग छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कर्ज लागायची किंवा सेव्हिंग करायचं असायचं पण त्यावेळेला जास्त करून नॅशनलाइज बँका होत्या काही कोऑपरेटिव्ह बँका सुद्धा होत्या पण त्यांच्याकडे हे लोक जायला फारसे तयार नसायचे कारण त्यांना असं वाटायचं की त्या बँकांमध्ये त्यांचं म्हणावं तसं स्वागत होत नाही किंवा त्यांना म्हणावी तशी सर्व्हिस मिळत नाही किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं हो जातं असं त्यांचा समज असायचा त्याच्यामुळे लोक काय करायचे की अडीअडचणीला जेव्हा त्यांना पैसे लागायचे तर ते सावकारांच्याकडे जायचे खाजगी सावकारांच्याकडे आणि खाजगी सावकार मग त्यांना मन मनमानेल मा, मानेल तो व्याजदर लावून ते पैसे सहज द्यायचे कुठलंही कागदपत्र मागणार नाहीत उद्या या परवा या असं काही म्हणणार नाहीत आणि पैसे द्यायचे ते असं असायचं त्यांचं की उदाहरण द्यायचं झालं तर सकाळी शंभर रुपये घेऊन जा संध्याकाळी एकशे दहा रुपये परत आणून द्या म्हणजे जर तुम्ही विचार केला तर दहा टक्के रोजचा दर होतो म्हणजे खूप जास्त तर आणि मग तो व्याज देणं कधी संपतच नाही आणि ते लोक अडकत जातात त्या चक्रामध्ये हे सगळं ते बघत होत्या आणि त्यांना असं वाटलं आणि जी कल्पना त्यांनी दाडेसरांच्या समोर मांडली की ह्या लोकांना आपल्याला मुख्य बँकिंगच्या स्त्रोतात आणलं पाहिजे आणि मग काय करायचं तर आपणच एक बँक चालू करूया म्हणून सर्वप्रथम भगिनी निवेदिता बँक म्हणजे ही बँक सगळ्यांसाठी चालू करायची अशी कल्पना पुढे आली आता दाढे दाढेसर तेव्हा आम्ही वहिनी म्हणतो म्हणून मी आता वहिनी म्हणून मीनाक्षीताईंचा उल्लेख करते आ, तर वहिनी म्हणजे वहिनींना असं त्यांनी सजेस्ट केलं की आ, आता ज्या काही बँका आहेत त्यावेळेला ज्या काही बँका होत्या कोऑपरेटिव्ह काय नॅशनलाइज काय त्याच्यापैकी एकही बँक ही, ही महिलांनी चालवलेली नव्हती तर दोन गोष्टींसाठी आपण ही बँक फक्त महिलांनी चालवलेली म्हणून सुरू करायची एक म्हणजे अशी एकही बँक नाही आहे म्हणजे आपण जो करतोय हा एक पूर्णपणे नवा अभिनव प्रयोग असणार आहे आणि तो आपण करायचा आणि तो कशाच्या जोरावर त्यांनी करायचं ठरवलं तर त्यांना आणि मीनाक्षीताईंना पण महिलांच्या मध्ये जे काही गुण असतात की जे गुण खास महिलांच्या असं आपण म्हणजे म्हणू शकू की त्या जरा समोरच्या व्यक्तीला समजावून घेतात त्यांच्या अडीअडचणी काय आहेत हे बघून त्यांना मदत करतात प्रामाणिकपणा कष्ट करण्याची तयारी जिद्द ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्यांचा उपयोग करून जर महिलांनी बँक चालवली तर अतिशय ती चांगल्या पद्धतीने चालू शकेल हे त्यांचं व्हिजन होतं आणि म्हणून त्यांनी ही महिलांनी चालवलेली बँक असं सुरू केलं हे होते oh. तर त्यांनी तोही विचार केला की फक्त महिलांनी महिलांसाठीच जर बँक चालवली hmm. तर त्याला व्यवसाय तेवढा मिळणार नाही कारण आपण पन्नास टक्क्यावर येतो oh. म्हणजे एकूण पॉप्युलेशनच्या पन्नास टक्के महिला आहेत असं म्हटलं आणि फक्त महिलांनी महिलांसाठी म्हटलं तर व्यवसायाच्या तुमच्या ज्या शक्यता आहेत त्या पन्नास टक्क्यावर येतात मग त्याच्यातल्या किती महिला ऍक्च्युली बँकिंग साठी येणार तर त्याच्यामुळे हे पहिल्यापासून ठरलं होतं की बँक महिला चालवतील आणि ती सगळ्यांसाठी असेल ओके मॅडम बँकिंग क्षेत्रात कार्यरत असताना भगिनी निवेदिता सहकारी बँकेला अनेक पुरस्कारांनी सन्मानित हो, करण्यात आलं तर त्या पुरस्कारांबद्दल तुम्ही काय सांगा हा तर बँकेला अनेक कारणाने आतापर्यंत गेली कित्येक वर्ष खूप पुरस्कार मिळत आले म्हणजे त्याच्यामधल्या काहींचा उल्लेख करायचा झाला तर बँकेचं एनपीए पी अनुत्पादित कर्ज जी असतात ती शून्य टक्क्यावर राखण्यात आम्ही गेले कित्येक वर्ष यशस्वी झालोय तर त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून अनेक पुरस्कार मिळालेत किंवा आम्ही जे कॉम्प्युटरायझेशन केलंय आमच्या इथे त्याच्याबद्दल आम्हाला अनेक पुरस्कार मिळालेत किंवा आम्ही ज्या पद्धतीने बँक चालवतो त्याचं एप्रिसिएशन म्हणून आम्हाला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेत कि किंवा आमचे जे फायनान्शियल असतात म्हणजे आमचा प्रॉफिट किंवा एकूण बिझनेस वगैरे हे सगळं जे निकष लावले जातात पुरस्कार देताना त्या सर्व निकषांच्या आधाराने आम्हाला भरपूर पुरस्कार मिळाले पण त्यातल्या तीन पुरस्कारांचा मी अगदी आवर्जून उल्लेख करू इच्छिते ते पुरस्कार म्हणजे राज महाराष्ट्र राज्य शासनाने आम्हाला दिलेले पुरस्कार वेळेला आंतरराष्ट्रीय कॉपरेशनच शंभरावं वर्ष सेलिब्रेट होत होत त्या वर्षामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पहिल्यांदा सहकारनिष्ठ म्हणजे सहकारी बँकांसाठी सहकारी बँकाने फक्त सहकारी संस्थांसाठी सर्व सहकारी संस्थांसाठी काही पुरस्कार द्यायला सुरुवात केली त्याच्यातला पहिला पुरस्कार सहकारनिष्ठ हा जो होता तो आम्हाला पहिल्याच वर्षी मिळाला आणि ते आमच्यासाठी फार अभिमानाचं आहे तर पहिल्या वर्षी सहकारनिष्ठ पुरस्कार मिळाला दुसऱ्या वर्षी सहकार भूषण पुरस्कार आणि तिसऱ्या वर्षी परत एकदा सहकारनिष्ठ पुरस्कार हे पुरस्कार आमच्यासाठी अतिशय अभिमानाचे आहेत आणि आमचे आमची सगळी प्रगती आणि त्यांचे निकष खूप कठोर असतात शासनाचे पुरस्कार देण्याचे ते सगळे निकष आम्ही पूर्ण केले म्हणून आम्हाला हा पुरस्कार मिळाला आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असं मी म्हणे अगदीच मॅडम अभिमानास्पद गोष्ट आहे ही खूप मी ही बँकेची खातेधारक आहे मॅडम कालच मला मेसेज आला हो। सायबर सिक्युरिटी या विषयावर हो। जनजागृती हो। पर जी ऑनलाईन कार्यशाळा होणार आहे हो, हो, त्याविषयी हो। तर मॅडम ग्राहक सजगता अर्थसाक्षरतेबद्दल आपली बँक आणखी कोणते कोणते उपक्रम राबवते किंवा याबद्दल तुम्ही काय सांगा तर ह्याच्याबद्दल मी सांगेन की जसं मी म्हटलं की सुरुवातच बँकेची अशी झाली की जेव्हा जे, जे लोक फारसे बँकेकडे जात नव्हते त्यांना बँकेकडे वळवायचं होतं त्यांना बँकिंग साक्षर करायचं होतं आणि अर्थसाक्षरही करायचं होतं त्याचबरोबर त्याच्यामुळे हे उद्दिष्ट सुरुवातीपासून होतं ते उद्दिष्ट आम्ही अजूनही पाळतोय आम्ही अनेक उपक्रम राबवतो अर्थसाक्षरते करता आम्ही विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम दरवर्षी घेतो आमच्या सर्व खातेदारांसाठी त्याच्यामध्ये मग इन्कम टॅक्स बद्दलची माहिती असेल किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट कसे तयार करायचे किंवा साधे इव्हन हिशोब ठेवण्याचं महत्व काय आता त्याच्याच मधला एक उपक्रम म्हणून मी स्वतःच दोन पुस्तिका तयार केल्या आहेत बँकेच्यासाठी त्याच्यातलं एक आहे की हिशोबाचं महत्व काय होतं की जे छोटे व्यावसायिक असतात जे आमचे बहुसंख्य खातेदार छोटे व्यावसायिक आहेत तर त्यांना बऱ्याच वेळेला असं कि वाटतं किंवा आजूबाजूचे लोक सांगतात की अरे तुझा व्यवसाय एवढा काही मोठा नाहीये तुला काही गरज नाही हिशोब ठेवायची तू आधी मोठा हो नंतर हिशोब ठेव हो। असे असे आपल्याकडे बरेच गैरसमज आहेत तर आ, हे अशा पद्धतीने जर त्यांनी हिशोब न ठेवता व्यवसाय चालवला तर त्याची वाढ व्यवस्थित होऊ शकत नाही ह्याच्यासाठी सजगता ताणण्याकरता आम्ही ते पुस्तिका तयार केली आहे जी आम्ही आमच्या खातेदारांना विनामूल्य देतो किंवा इन्व्हेस्टमेंटचं महत्व आणि जनरल अर्थ साक्षरता म्हणजे काय म्हणजे बऱ्याच वेळेला एक लोकांचा गैरसमज असा असतो की आम्ही लिहिता वाचता आम्हाला येतो म्हणजे आम्ही अर्थसाक्षर आहे पण तसं नाहीये म्हणजे बरेच डिसिजन्स जे असतात की कोणतं लोन घ्यावं किती मुदतीचं घ्यावं किती घ्यावं कारण तुमच्या गरजेपेक्षा कमी किंवा जास्त लोन तुम्ही घेतलं तरी ते तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने घातक असतं हे सगळं समजावून सांगणारी दुसरी पुस्तिका आम्ही तयार केली हे ती पण आम्ही विनामूल्य देतो आणि ह्याच विषयांवरचे दरवर्षी आम्ही कार्यक्रम घेतो आणि आता सायबर सिक्युरिटीच्या बद्दल तू विचारलस तर सायबर सिक्युरिटी हा सध्याचा अतिशय महत्वाचा विषय कारण काय झालंय की कॉम्प्युटर रिलेटेड किंवा आपण मोबाईल वरन सगळेजण व्यवहार करत असतो आणि जितकी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी आपण घेत नाही आपण सहज कुणाला तरी पासवर्ड सांगून टाकतो सहज कोणाला तरी ओटीपी सांगून टाकतो आणि मग आपण अडचणीत येऊ शकतो ह्याच्याबद्दल खूप सजगता आवश्यक आहे ह्याच्यासाठीच आत्ताचा आमचा तुला जो मेसेज आला तो प्रोग्राम आहे आणि असे प्रोग्राम आम्ही सतत वरच्या वर घेत असतो म्हणजे मी उलट या माध्यमातून तुमच्या आमच्या खातेदारांना सांगू इच्छिते की सगळ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्या या कार्यक्रमाचा हे खूप चांगले कार्यक्रम असतात त्याच्यातनं नक्की त्यांचा फायदा होऊ शकेल आणि ते विनामूल्य असतात हो अगदीच आणि हे जे कार्यक्रम आहेत खरंच हे खातेदारकांसाठी खूप फायदेशीर हो। आहेत उपयुक्त आहेत मॅडम पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत बँकेची सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे हो। तर भविष्यातील वाटचालीबद्दल काय सांगाल भविष्याबद्दल बऱ्याच काही आम्ही ठरवलंय आता नजीकच्या भविष्य काळाबद्दल जर आधी बोलायचं झालं तर आता आम्ही आम्ही आता शेड्युल्ड बँक नाही आहोत आम्ही आता शेड्युल्ड बँक होण्याकरता अर्ज केलेला आहे म्हणजे लवकरच आम्ही शेड्युल्ड बँक होऊ इच्छितो निकष आम्ही सगळे पूर्ण केलेले आहेत आता परवानगी आली की आम्ही शेड्युल्ड बँक होऊ शकतो आत्ता आमच्या शाखा पुणे शहर आणि परिसरामध्ये आहेत एक शाखा सातारा जिल्ह्यात आहे आता आम्ही आणखीन दुसऱ्या एका जिल्ह्यात जाण्यासाठी पण आमचा शाखा विस्ताराचा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि इंटरनेट बँकिंग आम्ही आता सुरू करतोय ह्या तीन गोष्टी आमचं जर परमिशन जर आल्या आम्हाला रिझर्व्ह बँकेकडनं तर आमचं हे पन्नासावं वर्ष पूर्ण व्हायच्या आत आम्ही ह्या तीन गोष्टी सुरू करू इच्छितोय म्हणजे हे झालं नजीकच्या भविष्याबद्दल आता पुढच्या काळाबद्दल जर बोलायचं झालं तर पुढचा काळ हा पूर्णपणे डिजिटल क्रांतीचा काळ आहे आपल्या पंतप्रधानांनी पण सांगितलंय की फिनटेक अर्थ काळ आहे तो कि जे। जे, ल, ल, तर त्या दृष्टीने आम्ही स्वतःला तयार करतोय की आमच्या सगळ्या ग्राहकांना अत्याधुनिक सेवा आम्हाला देता आलं पाहिजे जे ज्या सेवा त्यांना इतर बँकांमधनं मिळतात कोणत्याही मोठ्या बँकेतनं त्या आता आम्ही सगळ्या सेवा देतोय इंटरनेट बँकिंग सोडलं तेही आम्ही सुरू करणार आहोत लवकरच इंटरनेट बँकिंग सोडलं तर आमचं स्वतःचं मोबाईल ऍप आत्ता पण आहे आम्ही हे तुमचं जी पे आणि युपीआयचं आमचं युपीआयची ट्रान्झॅक्शन आमच्याकडनं होऊ शकतात ह्या सेवा आता ज्या देतायत सगळेजण त्या आम्ही देतोच आहे पण आम्ही इथून पुढे सुद्धा जे जे काही नवीन येईल आणि आता उदाहरणार्थ डिजिटल करन्सी बद्दल तुम्ही ऐकलं असेल तर ही डिजिटल करन्सीची वगैरे जेव्हा आम्हाला परमिशन मिळेल आम्ही सगळ्या गोष्टी जितक्या लवकर आणि सुरक्षितपणे आमच्या खातेदारांना देता येईल तो आमचा प्रयत्न असेल भविष्यासाठी <laughs> आणि अर्थातच जसे जशी अपॉर्च्युनिटी मिळेल तसे एक्सपान्शनचे प्लॅन आहेतच आमचे पण अगदी म्हणजे मॅडम सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करताय आणि जी काही भगिनी निवेदिता सहकारी बँकेची ध्येय आणि धोरणं आहेत त्यासाठी दैनिक प्रभात कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधलात यासाठी तुमचे मनापासून आभार धन्यवाद